वर्ल्ड इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज, एशियन पोएट्री एंड टॉक शो विथ डॉक्टर साहेब खंदारे। मित्र हो, नमस्कार। भारतीय संस्कृती ही पूर्णतः कृषी संस्कृती आहे। भारताचीच काय, जगामध्ये जिथे जिथे म्हणून ज्या ज्या संस्कृती आज पाहावयाला मिळतात त्या सगळ्याच संस्कृती ह्या कृषीतून आलेल्या आहेत। म्हणजे संस्कृतीची जी जी म्हणून अंग आहेत, मग ती अमूर्त असतील किंवा मूर्त असतील, त्याचा सरळ संबंध हा कृषीशी असतो। अनेकांना असे प्रश्न पडतात की लोकगीतं, लोकसाहित्य, लोकसंगीत, नाही का, लोकनृत्य यांचा कृषीशी काय संबंध असेल, लोककथेचा, लोकगाण्यांचा काय संबंध असेल। तर ही जी सगळी काही लोकसाहित्याची संस्कृतीची आहे किंवा सामुग्री आहे, ही सगळीच म्हणजे अगदी विधींसह, उत्सवांसह, सणांसह हिचा उद्गम जो आहे तो कृषीत झालेला असतो। ह्या संदर्भात जर कोणाला काही शंका असेल तर त्यांनी माझा भारतीय कृषी संस्कृती हा ग्रंथ मुळातून वाचावा, शंकेचं समाधान नक्कीच होईल। मित्र हो, मी कृषी संस्कृतीवर एवढं का बोलतो आहे, तर चराचराचा जेवढा म्हणून जो पसारा आहे, ब्रह्म म्हणजे काय तर बीज आणि माया म्हणजे काय तर ते बीजाचं प्रस्फुरणं किंवा फुलून येणं, अशा प्रकारचा द्वैतवाद जिथे निर्माण झाला ते ब्रह्ममायेचं जंजाळ हे कृषी संस्कृतीतून आलेलं आहे। पुढच्या काळामध्ये अनेकांना जुन्या काळातल्या भाषेमधल्या संकल्पना समजल्या नाही आणि त्यामुळं त्यांची भंभेरी उडाली आणि त्याच्यातून मग वेगळंच तत्त्वज्ञान पुढे आलं, असो तो आजचा विषय नाही। कृषी संस्कृतीतल्या अनेक कविता आपण या SEN पोएट्रीच्या मंचावरती ऐकलेल्या आहेत, मग त्या भारतातल्या असतील, भारतातल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या असतील, बंगालमधल्या असतील, बिहारमधल्या असतील किंवा मग भारताच्या बाहेर नेपाळमधल्या असतील। ह्या सगळ्याच कविता कृषी कर्मांच्या बरोबर कृषीतील शेतकरी जे काम करतात त्यांच्या मानसिकतेशी संबंधित आहेत। कृषकांच्या मानसिकतेशी संबंधित का आहेत, तर संपूर्ण विश्वाची शेती ही नैसर्गिक शेती आहे, म्हणजे निसर्गाच्या कृपेवरती ती शेती फळते फुलते। बघा, आपण भारतीय संस्कृतीचा जर विचार केला तर भारतीय कृषी संस्कृतीला साधारणतः 40,000 वर्षाची परंपरा आहे। 40,000 वर्षांपासून सातत्यानं जीवनाच्या प्रवाहाबरोबर ही शेतीची संस्कृती प्रवाहात आलेली आहे। जीवनाच्या प्रवाहाबरोबर यासाठी की जसजशी माणसांची गरज वाढत गेली तसतसे माणसांचे शोधाविष्कार वाढले आणि त्या शोधाविष्कारांमधून मग शेतीमधली हत्यारं, अवजारं किंवा शेतीच्या संदर्भातली जी जी म्हणून काही कामं आहेत त्याच्याशी त्या कामांशी संबंधित असणारी हत्यारं, अवजारं ही उन्नत झाली आणि त्याचा शोध लागल्यामुळं मग शेती पुढे पुढे बदलत गेली। हा कृषीचा बदलाचा जो धर्म आहे तसाच माणसाच्या जीवनाचा बदलाचा धर्म आहे, कारण माणूस हा पूर्णतः आपल्या संस्कृतीवर आधारित असतो आणि तसंच तो जगत असतो। परंतु जेव्हा कृषी धोक्यात आली, म्हणजे संस्कृती धोक्यात आली, तेव्हा मात्र माणसाच्या जीवनात अनेक प्रश्न निर्माण झाले। ही संस्कृती का धोक्यात आली, कृषी संस्कृती का धोक्यात आली, तर जागतिकीकरणाचा पहिला फटका कोणत्याही देशामध्ये, जगातल्या पहिला फटका बसतो तो संस्कृतीला। भाषासुद्धा संस्कृतीचं एक अंग आहे। बघा, सगळ्या भाषा जगातल्या बदलत चाललेल्या आहेत आणि लोकभाषा ज्या आहेत किंवा प्रादेशिक भाषा ज्या आहेत, बोली ज्या आहेत, त्या तर पूर्णतः बदलत चाललेल्या आहेत। आणि मग त्या बदलानुसारच आपलं लोकसंगीत बदललं, लोकगीतं बदलली, लौकिक गीतं बदलली, विधी बदलले आणि मग त्यांना नवीन परिमाण हे माणसांनी योजिले आणि नव्या रूपात त्याची मांडणी होऊ लागली, ती अकृषिक होती, म्हणजे संस्कृतीपासून माणूस हळूहळू दूर गेला। मित्र हो, जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांच्या एका अभंगात असं म्हटलेलं आहे, मळे झाकुनिया करीती पेरणे। बघा की कृषीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सुखदुःखापेक्षा चराचराला खाऊ घालण्यासाठी, अन्नाचं निर्माण करण्यासाठी, उत्पाद वाढवण्यासाठी वेळेवर पेरणी करणं किती महत्त्वाचं आहे। की घरात जर कोणी एखादं माणूस वारला असेल, मेलं असेल, तर त्या माणसाचा मर्तिक विधी करण्याचं सोडून जर पेरणीचे दिवस असतील आणि पाऊस बरोबर पडलेला असेल तर त्याला तिफन घेऊन शेतात जावं लागतं।
मग तिफणीनं पेरणी असो, मोगड्यानं केलेली असो पेरणी, किंवा मग बोघ्यानं केलेली असो, त्या पेरणीसाठी शेतकरी शेतात जातो. कारण तो जर तेव्हा नाही गेला तर पुढे एक लोकोक्ती आहे, एक लोकम्हण आहे की वटीचं मुठीचं अंतर असते. वटीचं मुठीचं अंतर असते म्हणजे काय, की जेव्हा पेरणीसाठी म्हणून बीज हे वटीत घेतलेलं असतं, मग त्यातून मुठीनं ते मोघ्याच्याद्वारे सोडलं जातं किंवा मोगड्याच्याद्वारे किंवा चाळ्याद्वारे सोडलं जातं. चाळ्याद्वारे मोघ्याद्वारे जे जमिनीमध्ये बीज जातं त्याच्यातून निर्माण होणारं धान्य असेल, पिकं असतील ती, आणि वटीमध्ये शिल्लक राहिलेल्या म्हणजे उशिरा पेरणी झाली तर ती त्यातून येणारे जे धान्य आहे, पिकं आहेत, याच्यामध्ये फरक आहे. एवढी संवेदनशीलता कृषीतल्या या कर्माच्या संदर्भात आहे. मित्रहो, हे सगळं विवेचन यासाठी सांगतो आहे मी की याच संदर्भातली कवी शिवाजी आंबुलगेकर यांची एक कविता आपण ऐकणार आहोत. ही कविता याच कृषकांच्या मानसिकतेचा गहन असा अंदाज घेणारी आहे. तो अंदाज लागतोच असं नाही, कारण एक लक्षात घ्या, सुख आणि दुःख याच्या बरोबरीला येणाऱ्या ज्या संवेदना असतात त्या अंदाजा पलीकडच्या असतात. त्या अनुभवाशिवाय दुसऱ्या कशानेही आपल्याला कळू शकत नाही, आणि तोही अनुभव इतका तीव्र आहे की त्यासाठी आपली जी ज्ञानेंद्रिय आहे ती तोकडी पडणारी आहे. म्हणून शिवाजी आंबुलगेकरांची ही कृषीच्या संवेदनेची कविता आहे. आता कृषीच्या आता शिवाजी आंबुलगेकरांबद्दल थोडंसं बोललंच पाहिजे. शिवाजी आंबुलगेकर हे एक प्रयोगशील शिक्षक आहे. मुलांना व्यावहारिक ज्ञान आणि त्याच्याबरोबर शालेय पुस्तकातलं ज्ञान देण्यासाठी ते वेगवेगळे प्रयत्न करत असतात. म्हणजे गावाचा इतिहास, गावाचा भूगोल, अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण अशी संकल्पना त्यांनी राबवलेली आहे, ती त्यांचीच संकल्पना आहे. त्याचबरोबर भटक्या विमुक्तांच्या बोली भाषांमध्ये प्रस्थापित कवींचं भाषांतर करून घेण्याचं कौशल्यपूर्ण काम देखील शिवाजी आंबुलगेकरांनी अगदी 7वी, 8वी, 9वी, 10वीच्या मुलांकडून करून घेतलेले असे प्रयोग आहेत. खूप प्रयोग त्यांच्या नावावरती जमा आहेत. तर अशा प्रयोगशील माणसाची ही कविता आपण ऐकणार आहोत. त्यांचा पळस पोळतो उन्हाला असा एक कविता संग्रह आहे. त्या कविता संग्रहातली ही कविता आहे. ऐकूयात शिवाजी आंबुलगेकर यांची कविता. पाऊस पडू लागला की राजा राम म्हणावं लागतं पेरण्यांच्या कहाण्या संपण्याआधीच. पाऊस पडू लागला की राजा राम म्हणावं लागतं पेरण्यांच्या कहाण्या संपण्याआधीच. वटीचा आणि मुठीचा फरक असतो, वटीचा आणि मुठीचा फरक असतो, म्हणून घरातलं मळं झाकून ते तडक निघालेले असतात. इकन जुपन चाडे नळे बी बियाने घेऊन वावराकडं. ढेकळासारखी माया मऊ दगडा धोंड्यासारखी होती, ढेकळासारखी माया मऊ दगडा धोंड्यासारखी होते. रान वापसावायची वाट बघत ती पण जुपावी लागते. बगर रासणीची पेरणी अशीच उरकून घ्यावी लागते. झापड पडणीला ते घराची वाट धरतात, सुन्या घरात त्यांचे डोळे आभाळ होतात, बरसू लागतात खडा फुटजेशी. पाऊस पडू लागला की